नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती आंब्याच्या सीझनमध्ये सर्वांचीच आवडती अशी रेसिपी आहे। ती आहे मँगो फालुदा। मँगो फालुदा खाण्यासाठी आपण बरेच वेळा बाहेर जातो, पण आज आपण घरच्या घरीच आपल्या या आवडत्या रेसिपीचा आनंद घेणार आहोत। चला तर मग थंडगार आणि यम्मी असा मँगो फालुदा करायला आपण सुरुवात करूया। मँगो फालुदा करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 हापूस आंबे, 1 किंवा 2 चमचे सब्जा, 1 कप दूध, 4 ते 5 चमचे साखर, शेवया 1/2 कप, ड्रायफ्रूट्स, व्हॅनिला आईस्क्रीम, टूटी फ्रुटी आणि रोज सिरप ऑप्शनल आहे। 2 छोटे चमचे सब्जा एका वाटीत घेऊन तो पाण्यात 1/2 तास भिजत ठेवावा। आता एका पॅनमध्ये 1 कप दूध घेऊन ते थोडं घट्टसर होईल इतकं आटवून घेऊया। त्यात 1 किंवा 2 चमचे साखर मिसळून घेऊ। गोड कितपत चालते त्यानुसार साखर घालावी। आता दुधाला उकळी आली आहे तरी थोडा वेळ ते आटत ठेवूया। आता गॅस बंद करून दूध थंड होऊ देऊया। एका कढईत शेवया शिजवून घेऊया, त्यासाठी 1 कप पाणी घेऊ। पाणी उकळले की त्यात 1 चमचा साखर घालू। साखर विरघळली की त्यात अंदाजे छोटी 1/2 वाटी शेवया घालूया। शेवया शिजून मऊ झाल्या की गॅस बंद करूया आणि त्या थंड होऊ देऊया। एका हापूस आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये त्याचा पल्प करून घेऊया। अशा प्रकारे एकदम स्मूथ पेस्ट करावी। आता फालुदा करायला सुरुवात करूया। सर्वात आधी भिजवलेला सब्जा 1 चमचा ग्लासमध्ये घालावा। त्यानंतर 2 चमचे शेवया घालाव्या। आता मँगो पल्प घालूया। आता त्यात थोडे मोठे मोठे तुकडे केलेले ड्रायफ्रूट्स घालूया। मी बदाम, काजू आणि पिस्ते घेतले आहेत। तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। आता आटवलेले दूध घालूया। एका हापूस आंब्याच्या मोठ्या फोडी केल्या आहेत, त्या आता आपण त्यात घालूया। हापूस आंब्याखेरीज दुसरा कोणताही तुमच्या आवडीचा आंबा तुम्ही घालू शकता। अजून थोडे दूध आणि त्यावर मँगो पल्प घालून घेऊया। आता त्यावर स्कूपने किंवा चमच्याने व्हॅनिला आईस्क्रीम घालावे। व्हॅनिला आईस्क्रीमऐवजी मँगो आईस्क्रीम घेतले तरीही चालेल। वरून अजून थोड्या आंब्याच्या फोडी घालूया।
आणि वरून अजून एक एक चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घालावे. वरून ड्रायफ्रूट्स घालून छान सजवावे. यात आपण टूटी फ्रुटी, चेरी आणि रोज सिरपही घालू शकतो. एकदम टेस्टी असा मँगो फालुदा खाण्यासाठी रेडी आहे. मग आवडली ना आजची रेसिपी? तुम्ही करून बघा आणि अशाच नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि कमेंटही करा. चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि मस्त खा आणि स्वस्त राहा.